पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेल्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे व पिंपरी चिंचवड दौऱ्यावरती 1 तारखेला येणार आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनाला विरोध करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाकडून काळे झेंडे दाखवणार असल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे पंतप्रधान देशाचे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पिंपरी चिंचवड शहरामध्ये येतात, त्यांचं खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी स्वागत करतो. पण ज्या कामासाठी येतात, ज्या उद्घाटनासाठी ते येतात, तो जो उद्घाटन आहे आमच्या मोशी भागातील कचरा डेपो, त्याच्यापासून जी वीज निर्मिती होणार आहे, त्या वीज निर्मितीपासून लोकांना जो त्रास होतो, खऱ्या अर्थानं मोशी असेल, चरवली असेल, दिघी असेल, आळंदी असेल, या भागातील लोक त्या कचरा डेपोला वैतागून गेलेले आहेत. आणि त्याच कचरा डेपोपासून आता वीज निर्मितीचा प्रकल्प त्या ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून उभा राहणार आहे. जर अशा प्रकारचा वीज निर्मितीचा प्रकल्प त्या ठिकाणी उभा राहिला तर त्याच्यापासून जो धूर निघणार आहे, त्याच्यापासून नागरिकांना जे आजार होतील, यापुढं ज्या लोकांना त्रास होईल, याला जबाबदार नरेंद्र मोदी राहतील का? खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी ह्या भागामध्ये जर त्यांना उद्घाटन घ्यायचंच आहे तर भाजपाची गेले 7 वर्षे या ठिकाणी सत्ता असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपाचे आमदार पिंपरी चिंचवड शहरातले 2 आमदार असताना ज्या महत्त्वाच्या काही प्रकल्पाचं त्यांनी काम केलं असेल तर त्यांचं पहिलं उद्घाटन घ्यावं. त्यांनी काय काम केलं आहे, महानगरपालिकेतील नगरसेवकांनी काय काम केलं आहे, आमदारांनी काय काम केलं आहे, याची पाहणी करून महत्त्वाच्या काही गोष्टींवरती त्यांनी उजाळा देऊन खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकल्पाचं उद्घाटन नरेंद्रभाई मोदी यांनी घेतलं पाहिजे. अशा ज्या प्रकल्पांपासून जो शहरातील नागरिकांना त्रास होतो आहे, अगोदरच पिंपरी चिंचवड शहर हे भाजपाच्या माध्यमातून खड्ड्यात गेले. येणाऱ्या पावसाच्या काळामध्ये बघितलं तर प्रत्येक रस्त्यावरती खड्डे पडलेत. म्हणजे खड्डा हाच पिंपरी चिंचवड शहराचा विकास भाजपाच्या माध्यमातून होतो का? आता पण जो चालला आहे विकासाच्या माध्यमातून पाहिलं, भाजपकडे जर पाहिलं गेलं तर कचरा डेपोपासून वीज निर्मिती केलेली ही गोष्ट चांगलीच आहे, पण इथलच्या नागरिकांना जो त्रास होतो, जे समाविष्ट केलेले गावं आहेत, मोशी असेल, डुडुळगाव असेल, आळंदीतला काही भाग असेल, चरवली असेल, ह्या समाविष्ट गावांचा विकास कोण करणार? समाविष्ट गावांच्या विकासापासून लोक वंचित राहिलेले आहेत. या लोकांना खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरामध्ये पहिला विकास द्या, पाणी द्या, लाईट द्या, त्या ड्रेनेज लाईन द्या, हे सर्व कामं करायची सोडून आमदार मंडळींनी पिंपरी चिंचवड शहराच्या जिथं मलाही मिळेल त्या ठिकाणी लाटण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. याच्याकडे मात्र केंद्र सरकार जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार, जेणेकरून देवेंद्र फडणवीस साहेब अनेक वेळा पिंपरी चिंचवड शहरातल्या आमदारांच्या पाठीवरती थाप टाकतात, लड बाप्पू म्हणतात, पण लढणारी मंडळी या ठिकाणी कशा पद्धतीने लढतात याचा पहिला विचार भाजपने केला पाहिजे. एवढं बोलतो या प्रकल्पाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांच्या वतीनं मी या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि येणाऱ्या उद्या जर नरेंद्र मोदी साहेबांनी या ठिकाणी उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आम्ही तिथं काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो.